ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94221394001 किंवा 94220363933 वर। शहरातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची महापालिकेकडून खरेदी करण्यात येणार असून मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रथम 25,000 इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली आहे। रुग्णांची वाढती संख्या व रुग्णांवरील उपचारासाठी गरज असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता प्रारंभी महापालिकेने 2 कंपन्यांकडून 25 एप्रिलपर्यंत 7,000 इंजेक्शन मागवले आहेत। ते उपलब्ध होताच रुग्णांच्या प्रकृतीची प्राथमिकता लक्षात घेता ते त्यांना वितरित करण्यात येणार आहेत। सध्या शहरात सुमारे 9,000 रुग्ण हे ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असून त्यापैकी 50% रुग्णांना इंजेक्शनची मागणी आहे। शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांमध्येही उपचार घेणाऱ्या रुग्णांना 31 मेपर्यंत आवश्यकता भासल्यास सदर रेमडेसिवीर इंजेक्शन पूर्णतः मोफत देण्याबाबतचाही निर्णय घेण्यात आला आहे। महापालिकेला इंजेक्शन लवकरात लवकर प्राप्त व्हावेत याकरता महापालिका आयुक्तांमार्फत पुण्याचे जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येत असल्याचे रासने यांनी सांगितले। आपण निर्णय असा केला की आत्ता जी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता रेमडेसिवीरचा फार मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे। नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात आता हाल होत आहेत। आपण कलेक्टरांना स्टँडिंगमध्येच आयुक्तांना त्यांना विनंती आणि निवेदन करायला सांगितले की आम्हाला पुणे महानगरपालिकेला किमान 25,000 रेमडेसिवीरची इंजेक्शन त्यांनी उपलब्ध करून द्यावी। 31 मेपर्यंत महापालिकेच्या स्वखर्चाने खरेदी करेल आणि आत्ता 31 मेपर्यंत पुणे शहरात जो कोणी रुग्ण तो शासकीय हॉस्पिटलमध्ये असो खाजगी हॉस्पिटलमध्ये असो ज्याला रेमडेसिवीर लागेल त्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून मोफत ती पुरवली जाईल। आज ज्या आंबिलवाड्याच्या सीमाभिंतीचा जो विषय होता त्याला आज मान्यता दिली गेली। ऑक्सिजन प्लांट निर्माण करण्याकरता भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या वार्डस्तरीय निधीतून प्रत्येक नगरसेवकाच्या याच्यातून 5,00,000 रुपये देऊन 5 कोटी रुपये ऑक्सिजन प्लांट करता आपण त्याला दिलेले आहेत। त्याचबरोबर कंपाऊंडिंग फी जी आहे कम्प्लेशन वगैरे ह्याच्याकरता ज्यांना काही ज्यांची बांधकामं विना परवाना होती ज्यांनी कम्प्लेशन घेतलं नाही त्यांना जी दंडात दंड मोठ्या प्रमाणात बसवला त्या दंडात सवलत देऊन त्यांना आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना दंडात सवलत देऊन त्याला मान्यता देण्याकरताची परवानगी त्याचबरोबर गुंठेवारीतली जी कामं आहेत ज्याला विनापरवाना केली होती त्यालासुद्धा आज विनादंड मान्यता दिली आहे। एक प्रकारे बांधकाम क्षेत्रातील ही आभळ योजनाच आज आपण नागरिकांकरता पुन्हा एकदा आज मान्यता दिली आहे। त्या माध्यमातून नागरिकांची असणारी गैरसोय ही टाळली जाईल आणि महापालिकेच्या महसूल वाढीला सुद्धा त्याचा उपयोग होईल। गणेश काला आज कोरोनाच्या जो काय आता एकंदरीत प्रादुर्भाव आहे त्या ह्याच्यातनं आत्तापर्यंत महापालिकेच्या 6 ठिकाणी जवळजवळ 2,000 ऑक्सिजन बेड्स आत्ता उपलब्ध आहेत परंतु अजून त्याची गरज लागत आहे। त्यामुळं गणेश काला व सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून 100 ऑक्सिजन बेडचं हॉस्पिटल आत्ता आपण तयार करतो त्यालासुद्धा मान्यता दिली। संजीवनी हॉस्पिटलमध्ये 20 ICU बेड करण्यावर 5 व्हेंटिलेटरलासुद्धा आज मान्यता दिली।